मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी, तालुका संगमनेर, 7499-9196. नगर जिल्ह्यातील केडगाव परिसरामध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या पुढाकारातून ड्रेनेज लाईन आणि बंद पाईप गटारांच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजकारण स्वतःसाठी नव्हे तर जनतेच्या विकास आणि कल्याणासाठी केलं जातं असे उद्गार अनिल राठोड यांनी काढले. केडगाव परिसर हा विकासापासून वंचित होता. इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेहमी प्रयत्नशील असते. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, नगरसेविका सुनीता कोतकर, शांताबाई शिंदे, संग्राम कोतकर यांसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी आपले प्रश्न नगरसेवकांना सांगितले पाहिजे. केडगाव हे विकासाच्या दृष्टीनं केंद्रबिंदू आहे. नगरसेवक विजय पठारे निवडून आल्यावर पहिलंच विकास काम होत असून जनतेला दिलेला शब्द त्यांनी पाळलाय असं यावेळी सांगण्यात आलं. आमचे शहरप्रमुख सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. सापुते साहेब, आमचे सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नातून खरं म्हणजे हे काम होतंय, असे आमचे पठारेजी, त्याच्यानंतर कोतकरजी, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. केडगावमध्ये खरं म्हणजे मी आमच्या शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकाचं मनापासून आभार मानतो का त्यांनी या नगर शहरामध्ये या केडगावमध्ये ही जी विकासाची सुरुवात केलेली आहे. आपण पाहतो का या केडगाव वंचित आहे पाण्यापासून, ड्रेनेजपासून. इथल्या नागरिकाला, इथल्या जनतेला सगळ्या सुख सोयी उपलब्ध व्हाव्या ही शिवसेनेची पहिल्यापासूनचे स्वप्न. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील, आमचे सगळे पुरुष वर्ग असतील, आम्ही कुटुंब मानणारी लोक आहोत. आणि म्हणून या ठिकाणी याचं उद्घाटन होत आहे. खरं म्हणजे आमचा पठारे विजू भाऊ यांचं मनापासून आभार मानतो. कामाला सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. नगर सेवक होत असताना ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितल्या आणि मतदान मागितलं ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता निश्चित आपले नगरसेवक करतील. आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे का आपले कोणतेही काम असले, काही असलं तरी आपण फोनवर खरं म्हणजे त्या नगरसेवकाला सांगितलं पाहिजे. नगर शहरामध्ये अशी प्रथा आहे का शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आहे, रात्री 2:30 जरी तुम्ही फोन केला तर ताबडतोब मी फोन उचलतो. आणि जे माता बंधू भगिनी खरं म्हणजे राजकारण करतो हे लोकांसाठी केलं पाहिजे, स्वतःसाठी नाही. आता या केडगावची परिस्थिती बदलती आहे. खरं म्हणजे केडगाव आपण पाहतो का हा अत्यंत जवळ पुण्या मुंबईला जवळ असलेला हायवेवरून जवळ असलेला रस्ता, परंतु आजपर्यंत याचा विकास झाला नाही. तो विकास व्हावा, लोकांनी अत्यंत आनंदाने आणि न भीता या ठिकाणी फिरावं, पहिल्यासारखी पद्धती बदलावी, कोणीतरी यावं, दादागिरी करावी, सांगावं यांना मत द्या त्यांना मत द्या किंवा पैसे फेकून घरामध्ये निघून जावं, ही प्रथा ही खरं म्हणजे आपल्याला घातक असते. आणि म्हणून तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुम्ही सगळे एज्युकेटेड आहात, आणि म्हणून यांच्याबरोबर खरं म्हणजे आमच्या शिवसेनेचे नगरसेवक निश्चित मला खात्री का या ठिकाणी पाणी असतील, ड्रेनेजची व्यवस्था असतील, लहान मुलाला खेळायला गार्डन असेल सुंदर, आमच्या माता बंधू भगिनीला बसून धार्मिक काम करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी सुद्धा हे असेल, असं काहीतरी एक चांगली वास्तू ही व्हावी. आणि वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य लोकाला जे पाहिजे ते भेटावं अशीच इच्छा व्यक्त करतो. तर याप्रसंगी नगरसेवक अमोल येवले यांनी कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. केडगाव या ठिकाणी, केडगाव एकनाथनगर या ठिकाणी केडगाव शिवसेनेच्या माध्यमातून गटार, बंद गटार व ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ अनिल भैया राठोड यांच्या हस्ते करण्यात आला आहे. केडगाव शिवसेनेच्या माध्यमातून केडगावमध्ये अनेक विकास कामांची उद्घाटनं होणारच आहेत. तरी आज ड्रेनेज लाईनचं जवळजवळ 10 लाख रुपये खर्चाचं बंद गटार पाईप योजनेचं उद्घाटन आज अनिल भैया राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. तरी सर्व नागरिकांना दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.